नमस्कार, मी बशीर जमादार। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत गावाकडच्या वेगवेगळ्या घडामोडी या बुलेटिनमध्ये, पण सुरुवातीला पाहूयात गावाकडच्या हेडलाईन्स। राहुल गांधी यांच्या अमरावती दौऱ्याची तयारी सुरू। अनेक वर्ष दुर्लक्षित असलेल्या रस्त्यांची होते दुरुस्ती, शेतकरी कुटुंबांमध्ये ही उत्सुकता। संगमनेर तालुक्यातल्या 3 वाड्यांमध्ये 35 वर्षापासूनचं टँकरचं पाणी बंद। पाण्याचं योग्य नियोजन करून घडवला चमत्कार। पाणी टंचाईपासून मिळवली मुक्ती। मराठवाड्यात उन्हाचा ताप वाढला। परभणीमध्ये पारा 43 अंशांवर। सकाळीच होत आहेत रस्ते आणि बाजारपेठा सामसूम। सिंधुदुर्गातल्या 5 तालुक्यांमध्ये वृक्षतोड बंदीला हरताळ। हायकोर्टाचा आदेश, धाब्यावर बसून झाली लाखभर झाडांची कत्तल। माहितीच्या अधिकारात झालं उघड। परभणीमध्ये गेल्या 16 महिन्यात चोरीला गेलेल्या तब्बल 200 मोटरसायकली। पोलिसांचा तपास कासवाच्या गतीनं। पोलीस स्टेशनमध्ये खेटे मारून तक्रारदार झाले हैराण। आणि अकोले तालुक्यातल्या कोटवाडीमध्ये सुरू आहे विरोबाची यात्रा। पेटलेले माठ डोक्यावर घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची अनोखी प्रथा। सुरुवातीला बातमी पाहूयात राहुल गांधी यांच्या दौऱ्याची। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या खूपच सक्रिय झालेत। राहुल गांधी आज रात्री नागपूरमध्ये येत आहेत। उद्यापासून ते विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। अमरावतीपासून त्यांचा हा दौरा सुरू होणार आहे, त्यासाठी जय्यत तयारी सुरू झाली। राहुल यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांची कामंसुद्धा आता सुरू झाली आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या गुंजी शहापूरपासून राहुल यांचा दौरा सुरू होणार आहे। या दौऱ्याबद्दल गावकऱ्यांमध्ये खूप उत्सुकता आहे, तसंच काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा झटून कामाला लागलेत। बघूया राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं रस्त्याच्या कामाला कसा वेग आलाय ते। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे उद्यापासून विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे। विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील गुंजिया गावापासून ते आपला दौरा सुरू करतील। मी सध्या उभा आहे गुंजिया गावाच्या अगदी रस्त्यावर। हे धामणगाव ते गुंजीला जाणारा हा मार्ग आहे। राहुल गांधी येत असल्याने या रस्त्याचं अगदी रातोरात काम करण्याचं ठरवलेलं आहे। आपण माझ्या मागे पाहू शकता की हा तो गुंजीला जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्यावर उद्या राहुल गांधी येणार आहे। या रस्त्यावर आता खडीकरणाचं काम सुरू आहे। आपण पाहू शकतो की ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला गिट्टी आणून ठेवलेली आहे, रेती आणून ठेवलेली आहे आणि डांबर सुद्धा आणून ठेवलेला आहे। आणि रस्त्याच्या कडेला जे झाडं झुडपं आहेत ते झाडं झुडपं कापण्यासाठी मजूर लावलेले आहेत। राहुल गांधी येणार असल्याने ऐनवेळी का होईना परंतु हा रस्ता तयार होत आहे। परंतु एका रात्रीतून हा किमान 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता तयार होत असल्याने या रस्त्याची निश्चितच काय गुणवत्ता राहील हे सांगण्याची गरज नाही। सोबतच राहुल गांधी गुंजी या गावावरून 7 किलोमीटरपर्यंत शहापूर या गावाला जाणार आहे। शहापूरवरून ते आणखी एका गावात असं किमान 15 किलोमीटरचा जो प्रवास आहे ते पायी चालून करणार आहेत। आणि या प्रवासात राहुल गांधींना त्रास होऊ नये म्हणून शासनाने रातोरात या रस्त्याचं डागडुजी सुरू केलेली आहे, रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे। आणि आता हे काम सुरू केल्यामुळं खरं तर एका रात्रीतून 6-6 किलोमीटरचे रस्ते कसे बनतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राहुल गांधी येत असल्याने हे रस्ते बनत आहे, परंतु सर्वसामान्य जनता मात्र जेव्हा आरडाओरड करते तरी मात्र रस्त्याचं काम होत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, आयबीएन लोकमत, अमरावती। या दौऱ्यामध्ये राहुल गांधी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत। गुंजी इथं ते आत्महत्या केलेल्या 2 शेतकरी कुटुंबाची भेट घेणार आहेत। अंबादास वाहिले आणि निलेश वाळके याच्या कुटुंबाची राहुल गांधी भेट घेणार आहेत। या दोन्ही शेतकऱ्यांनी सततची नापिकी, दुबार पेरणी आणि बँकेचं कर्ज यांना कंटाळून गेल्या फेब्रुवारीमध्ये आत्महत्या केली होती। या कुटुंबातल्या लोकांशी बातचीत केली आमचे रिपोर्टर संजय शेंडे यांनी। मला सांगा, राहुल गांधी दौऱ्यावर येत आहे, राहुल गांधी खरं तर सरकारमध्ये नाही आहे, तुमच्या राहुल गांधींकडून काय अपेक्षा आहे? येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याच्या साठी त्यांनी उपाययोजना करावी। मला सांगा, मनमोहन सिंग विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते, त्या धामणगाव तालुक्यात आले होते, त्यानंतरही काही फरक पडला का शासकीय यंत्रणेमध्ये? मनमोहन सिंग आले होते तेव्हा त्यांनी कर्जमाफी दिली होती, त्याचप्रमाणे यांनी पण आता यावेळेस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा आहे। तुमची राहुल गांधीकडून नेमकी काय अपेक्षा राहते? भूमी अधिग्रहण कायद्याला पण राहुल गांधी विरोध करत आहे, हा कायदा नेमकं काय तुम्हाला माहिती आहे का? काय वाटतं तुम्हाला? या सरकारने जो आता म्हणजे सध्या जे सरकार आहे, या कायद्या सरकारने जो भूमी अधिग्रहण कायदा आता संसदेत मांडला हा पूर्णपणे रद्द व्हावा
कारण या कायद्यामध्ये शेतकऱ्यांची परमिशन न घेता पूर्णपणे प्रकल्पाला जमीन देता येईल, तर असं होऊ नये त्याच्यासाठी हा कायदा रद्द व्हावा. मला सांगा, पंतप्रधान जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा म्हटलं होतं, आताही पूर्ण झाल्या काय? नाही, अजून पूर्ण केले जाईल. जे आमचे कोरडवाहू शेती आहे त्यांना पुरेपूर पाणी मिळावं. पंतप्रधान मनमोहन सिंग ज्यावेळी विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी विदर्भात सिंचनाच्या अभावामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचं स्पष्ट केलं होतं, परंतु गेल्या 8-10 वर्षानंतरही अजूनही सिंचनाचे प्रकल्प रखडलेलेच आहेत. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचत नाही. शेतकऱ्यांना सिंचनाचं पाणी मिळावं, शेतकऱ्यांचा हातभारा कोरा व्हावा ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. सागरसह संजय शेंडे, IBN लोकमत, अमरावती. राज्यामध्ये उन्हाळ्याचे चटके आता जाणवायला लागलेत. अनेक वाड्या आणि वस्त्यांवर पाण्यासाठी सरकारकडून टँकर सुद्धा सुरू करण्यात आलेत. अनेक ठिकाणी महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पण अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातल्या सावरगाव घुले ग्रामपंचायत हद्दीतल्या 3 वाड्यांचा टँकर आता बंद झाला आहे. पाण्याचं योग्य नियोजन केल्यामुळे हे शक्य झालं आहे. गेली 35 वर्ष या वाड्यांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात होता. आता नळालाच पाणी मिळत असल्यामुळे महिलांचा त्रास वाचला आहे. सावरगाव घुले या गावाला चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. इथल्या आमलेवाडी, टाळूची वाडी आणि बेलसोंडा या 3 वाड्यांना दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्येच पाणी टंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता. यंदा मात्र गावच्या सरपंचांनी, गावकरी आणि प्रशासनाच्या मदतीनं पावसाचं पाणी मातीच्या बंधाऱ्यामध्ये अडवलं. विहिरींची पातळी कमी होऊ लागताच हेच साठवलेलं पाणी पुन्हा तलावात सोडलं जातं आणि तिथून विजेची मोटर लावून गावात बांधलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये हे पाणी सोडलं जातं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुद्धा जिरणारं पाणी आज ही विहिरीत मुबलक पाणी साठा आहे, त्यामुळं त्यांची पाणी टंचाई दूर झालेली आहे. भविष्य काळामध्ये या प्रकारचं जर नियोजन केलं तर त्या वाड्यांना टँकरची गरजच नाही असं. आणि त्याच्यानंतर स्थानिक लोकांनी सुद्धा आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य केलं. त्यानंतर ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतील, पाणी पुरवठा कमिटी असेल, त्यानंतर महिला असेल, काही शेतकरी असेल, त्यांनी आम्हाला अतिशय चांगलं पिण्याच्या पाण्यासाठी सहकार्य केलं. वेळोवेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी त्यांचं ऐकलं पण. पाणी टंचाईचा सर्वात जास्त त्रास महिलांना होत होता. त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. आता मात्र नळाला पाणी आलंय आणि त्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलंय. आता कुटुंबासाठी चांगला वेळ देता येतो असं त्यांनी आमच्या रिपोर्टरशी बोलताना सांगितलं. दऱ्यातून पाणी आणलं, गावच्या एरीवरून पाणी आणलं, मदन दऱ्यातून पाणी आणलं, चौखुडं पाणी आणलं, परास गलासाने भरायचं, उली उली नंबर लागायचं. आणि आता ह्या वर्षी म्हणजे चांगलं झालंय बा, कुठं टँकरची गरज नाही, काय नाही, पाणी व्यवस्थित येतंय, काय नाही त्याची ही अडचण. कामाला जायला बाहेर लांब लांब बायका कामाला जातात ना, मग त्यांना जरा ती सवड भेटायला लागली. इथून मग असं बाहेर जाता येत नव्हतं पाण्यामुळं, जास्त हाल व्हायचे ना पाणी आणायला. 10-11 वाजेपर्यंत पाणीच बायका पाठ पासून आणत राहायचे. मागे हलवते, आता आमचे सरपंच झाल्यापासून आमचं पाण्याचं याचं त्याची व्यवस्था झाली चांगली, आमची मजा झाली व्यवस्थित. आमचं आता नाही हाल पहिल्यासारखी, पहिले लय हाल झाले आमचे. मस्त पाणी लांबून लांबून आणलं आम्ही सगळं. आता आम्हाला व्यवस्थित वाटत, जरा स्वयंपाक बिपाक सगळं व्यवस्थित आवरत पदशीर. इथून मागे आवरत नव्हता. जिद्द असेल तर काहीही करता येतं याची प्रचिती संगमनेर तालुक्यामध्ये आली आहे. संगमनेर तालुक्यातल्या टाळूची वाडी या ठिकाणी गेल्या 35 वर्षापासून महिलांना हंड्याने दूरवरनं पाणी आणावं लागायचं. गावामध्ये प्रत्येक उन्हाळ्यामध्ये टँकरने पाणी पुरवलं जायचं. मात्र यावेळी लोकसहभागातून, त्यानंतर जलशिवार योजनेच्या अंतर्गत या ठिकाणच्या सरपंचांनी एक योजना राबवली, त्यामुळं आता या महिलांना घरपोच पाणी मिळालं आहे. जी विहीर या ठिकाणी गावाच्या साठी जी विहीर आहे, त्या ठिकाणचं पाणी वाहून जात होतं, जिरलं जायचं, तर ते पाणी आता रिसायकल करून तलावामध्ये टाकलं जातं आणि त्या तलावातनं हे पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीमध्ये येतं आणि तिथून हे पाणी महिलांना थेट आता घरापर्यंत मिळत असल्याने मोठा आनंद या ठिकाणच्या महिलांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. मराठवाड्यामध्ये ऊन तापायला लागलंय. परभणीचं तापमान 43° सेल्सिअसवर पोहोचलंय, त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झालेत. परभणीसह हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद या शहरांचंही तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलंय. परभणीमध्ये सकाळी 11 वाजताच मुख्य रस्ते, बाजारपेठा सामसूम होत आहेत. याचा छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवरही परिणाम होतोय. उन्हापासून वाचण्यासाठी लोक डोकं आणि चेहरा रुमालानं बांधून घेत आहेत. फळं आणि थंड पेयांचाही अनेक जण आधार घेताना दिसत आहेत.
आजपर्यंत सगळे काम बंद ठेवावं लागायचं, ऊन जास्त पडते. अजून मे महिन्यात बाकीच आहे, मे महिन्यात अजून जास्त हाल होणार आहेत. लाईट नाही, उन्हाळा अजून तापत राहिला, अजून काय होईल ते काही सांगतात नाही उन्हाळ्यात. आमचे सगळे कामाचे खोळंबा झालेला असल्यामुळं सकाळी 11 ते 5 बिलकुल काहीच काम करता येईना, आणि घामाघूम होऊ लागले, पूर्ण घाम यायला लागला. म्हणजे पत्राचे घरं असल्यामुळं तर बसायचं सुद्धा अवघड झाली परिस्थिती. आता घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूयात. सिंधुदुर्गातल्या 5 तालुक्यांमध्ये हायकोर्टाचा आदेश धाब्यावर बसून लाखभर झाडांची कत्तल. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सिंधुदुर्गातल्या 5 तालुक्यांमध्ये वृक्षतोड बंदी आहे, तरीही सुमारे लाखभर झाडांची कत्तल झाल्याचं माहितीच्या अधिकारामध्ये उघड झालंय. जयंत वरेगार यांनी याबाबत राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्यावरून हरित लवादानं सिंधुदुर्ग वन विभाग आणि महसूल विभागातल्या दोषी अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश दिलेत. याबाबत याचिकाकर्त्यांशी बातचीत केली आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर यांनी. बरेगार, मुळात ही जी वृक्षतोड झालेली आहे ही कधी झालेली आहे, कशी झालेली आहे, बेकायदा कशी झालेली आहे, किती वृक्षांची कत्तल या वर्ष 1.5 वर्षात सिंधुदुर्गच्या जंगलांमध्ये झालेली आहे? हायकोर्टाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 8 पैकी 5 तालुक्या 3 तालुक्यामध्ये फक्त 25-200 दाखले देण्यास परवानगी होती. बाकीच्या 5 तालुक्यामध्ये दाखले देऊ नयेत आणि वृक्षतोड बंदी बंद ठेवावी असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिलेले होते. असे असतानाही ज्या आमच्या अधिकाऱ्यांना पैसे घेऊन परवानगी देण्याची सवय लागलेली आहेत त्यांनी ह्या 5 तालुक्यामध्ये सुद्धा वृक्षतोड बंदीला परवानगी देणे चालूच ठेवले. आणि अशी विभागीय पातळीवरची 255 प्रकरणे मी प्राप्त करून घेतलेली आहेत माहितीच्या अधिकारात. त्यामध्ये सुमारे 60,000 झाडं तुटलेली गेलेली आहेत आणि अशीच प्रत्येक रेंजनी आपल्या पातळीवरती प्रकरणं केलेली आहेत आणि ती सुद्धा जवळजवळ 250 ते 300 प्रकरणं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा 40 ते 50 हजार म्हणजे सुमारे 1 लाख झाडांची कत्तल हायकोर्टाचा आदेश न मानल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली. हा जो आदेश आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचा तो काय आहे आणि पुढे तुम्हाला काय करण्यास सांगितलेलं आहे? वनविभागाला काय आदेश आहेत? कलेक्टरना काय आदेश काढण्यात आलेले? यापूर्वी वनविभागाच्या रेंज पातळीवर आणि विभागीय पातळीवरती केलेले अनेक दुष्कृत्य मी वरिष्ठांच्या पातळीवरती दाखल केलेले होते पण त्याची आजपर्यंत कधीही दखल घेण्यात आलेली नाही. कालच्या 7 एप्रिल दिवशी ती तारीख चालली, त्या दिवशी हरित न्यायालयाने असे आदेश दिलेले आहेत की ही जी तोड झालेली आहे या संदर्भामध्ये तुम्हाला कोणकोण दोषी अधिकारी वाटतात ह्या तोडीमधले ह्या जी ह्यांना तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत नोटिसा पाठवा आणि त्यांना 5 मेला ह्या संदर्भात उत्तर देण्यास सांगा कारण त्यांना परत वेगळा वेळ द्यायला लागू नये म्हणून हरित न्यायालयाने ही ऍक्शन घेतलेली आहे. एकीकडे वनविभागाचं काम आहे की जंगलांचं संवर्धन करणं, त्यांचं संगोपन करणं, वृक्षतोडीला आळा घालणं आणि दुसरीकडे त्याच नियमांना फाटा देऊन त्यांना बगल देऊन न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून प्रचंड वृक्षांची कत्तल केली जाते. आता घेऊया आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूया. अकोले तालुक्यातल्या बिरोबा यात्रेतली अनोखी प्रथा. अकोले तालुक्यातल्या कोठवाडी गावात सध्या बिरोबा देवाची यात्रा सुरू आहे. या यात्रेमध्ये पेटलेले माठ डोक्यावर घेऊन भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालतात. पुरातन काळापासून ही प्रथा सुरू आहे. मातीचे माठ तळाच्या बाजूने कापायचे आणि कापलेला तुकडा माठामध्ये ठेवायचा. यात जंगलातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती घालून त्याची पूजा करायची आणि पूजेनंतर हे माठ पेटवायचे. याला कठ्ठा म्हणतात. यंदा अशा प्रकारचे 55 कठ्ठे पेटवले होते. धगधगत्या कठ्ठ्यावर लोक तेल ओतत असतात. ते गरम झालेलं तेल अंगावर ओघळत असतानाही हे लोक मंदिराला 5 प्रदक्षिणा पूर्ण करतात. Thank you.
नागरी समस्या म्हटली की आपल्या डोळ्यासमोर पाणी वीज रस्ते या नेहमीच्या समस्या उभ्या राहतात. पण परभणीमध्ये गेल्या 2 वर्षांपासून या समस्यांमध्ये आणखी एका गंभीर समस्येची भर पडली, ती म्हणजे मोटारसायकलींच्या चोरीची. गेल्या 16 महिन्यांमध्ये परभणी शहरामध्ये तब्बल 200 मोटारसायकली चोरीला गेल्यात. विशेष म्हणजे पोलिसांना त्यांचा तपास लावणं शक्य झालेलं नाही. आत्तापर्यंत पोलिसांना फक्त 19 मोटारसायकलींचा शोध लावता आलाय, त्यामुळे अनेक जण अजूनही पोलिसांकडे खेटे मारत आहेत. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्थानक आणि बस स्थानक या ठिकाणाहून जास्त प्रमाणात गाड्या चोरीला गेल्या आहेत. संपूर्ण आदिवासी असलेल्या शहापूर तालुक्यामध्ये जय महाराष्ट्र मित्र मंडळानं पहिल्यांदाच 20 ढोल ताशांचं पथक तयार केलंय. पुणे मुंबईच्या ढोल पथकाची प्रेरणा घेत हे पथक स्थापन करण्यात आलंय. महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून शिवतांडव या ढोल पथकाची सुरुवात करण्यात आली. सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये आता इथंच थांबूयात, पण थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत शो टाईम. तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त आयबीएन लोकमत.